नमस्कार रसिकहो, निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे काव्य चित्र सुमन मालिका पुष्प 26वे दीपावली विशेष भाग। राधा कृष्ण प्रेमाचा साक्षी कदंब। रसिकहो, आपण सर्वांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा। आज नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून हा विशेष भाग सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। नरक चतुर्दशीच्या शुभ दिनी श्रीकृष्णाने अन्यायी उन्मत्त नरकासुराचा वध करून अखिल सृष्टीला राक्षसी वृत्तींच्या बंधनातून मुक्त केलं। जसं अश्विन वद्य चतुर्दशी आणि कृष्ण पराक्रम यांचं नातं अतूट, तसंच अढळ स्थान कृष्ण चरित्रात कदंब वृक्षाचं, अभंग नातं निसर्ग आणि परमेशाचं। कदंब हे नाव ऐकता क्षणी डोळ्यांसमोर येतो बलाढ्य डेरेदार, जणू आपले पाहू पसरून ताठ मानेने उभा असलेला दीर्घायुषी सदाहरित वृक्ष, राधाकृष्णाचं संकेतस्थळ, नवे नवे त्यांच्या मिलनाचा अवघ्या कृष्ण लीलांचा साक्षी। म्हणूनच मथुरेला जाणाऱ्या कृष्णाच्या अखेरच्या भेटीनंतर त्याच्या चिरविरहाच्या कल्पनेने व्याकुळ राधा जेव्हा कदंब तरुदळी येते तेव्हा राधेला जणू हा कृष्ण सखा कदंब धीर देत म्हणतोय, राधिके अग खुळी का तू, पूसते डोळे, कृष्ण आणि तू का वेगळे आहात, तुझ्या सभोवती तो सतत आहेच, आपलं आयुष्य जणू यमुना तीरावरील घनदाट अरण्य आहे बघ, त्यातून तोच नाही का आपल्याला मार्ग दाखवत, रास उत्सव वर्षातून एकदाच येतो आणि संपतो असं ज्यांना वाटतं ना ते वेडेच, तो सतत आपल्या बरोबर असतो, आपल्याकडून सत्कर्म करवून घेतो, निसर्गाशी एकरूप झाल्यावर उठणाऱ्या आनंद उर्मीतून श्रीकृष्णच तर आपल्याला साथ घालत असतो। एकदा का ती साथ ऐकता आली ना की अवघ्या आयुष्याचं गोकुळ होतं। अलवार वाजवित
देहाचे